चैनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोको पावडरची कुल्फी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी साय आहे, अर्धी वाटीच्या जवळपास आपल्याला पिठी साखर लागणार आहे, दूध लागणार आहे थोडं, दूध पावडर लागणार आहे 4 ते 5 चम्मच आणि कोको पावडर घ्यायचं आहे 2 चम्मच। आणि इसेन्स हे ऑप्शनल आहे, जर टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही तर मग विलायती पावडर टाकलं तरी चालेल। आपल्याला साय ही एकदम थंडगार लागेल फ्रीजमध्ये ठेवलेली, दूध पण थंडगार लागेल आणि आपल्याला कुल्फीसाठी असे साचे लागेल किंवा काचेचा किंवा स्टीलचा ग्लास घेतला तरी चालेल किंवा यूज अँड थ्रोवाले पण ग्लासेस घेतले तरी चालेल। सर्वप्रथम अशा मोठ्या बाउलमध्ये साय घ्यायची आहे आणि त्यामध्ये दूध पावडर टाकायचं आहे, 4 ते 5 चम्मच लागेल। आणि हे आता छान फेटून घ्यायचं थोडंसं किंचित, एकदम खूप नाही फेटायचं, उन्हाळा असल्यामुळे लवकरच लोणी होऊ शकते त्यामुळे फक्त थोडं घोटून घ्यायचं आहे। साय अशी मिक्स करून घ्यायचे दूध पावडरमध्ये आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे। कोको पावडर थोडंसं कडवट असल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू, पिठी साखरी उडते थोडीशी म्हणून थोडं हळू करायचं आहे। आणि यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे, लागेल तेवढं, खूप काही दूध लागणार नाही, फक्त असं लिक्विड तयार झालं पाहिजे तसं दूध टाकायचं आहे त्याप्रमाणे। असं थंडगार दूध थोडं थोडं टाकून असं घोटून घ्यायचं आहे। आता थोडंसं एक चाक एक जीव झाला पाहिजे असं घोटून घ्यायचं आहे सर्व, जेणेकरून साय पण छान मिक्स झाली पाहिजे याच्यामध्ये आणि दूध पण। आता यामध्ये थोड्या वेळाने कोको पावडर टाकायचं आहे, सर्व मिक्स झाल्यानंतर, आधीच नाही टाकायचं आहे। असं छान लिक्विड तयार झालं पाहिजे, थोडं दूध लागेल यामध्ये अजून, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये दूध कोको पावडर टाकायचं आहे, कोको पावडर थोडंसं कडवट असल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे नेहमीपेक्षा। आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने, एकदम खूप नाही घोटायचं आहे, खूप जर घोटलं तर याचं लोणी तयार होईल उन्हाळ्यामुळे त्यामुळे, आणि हे थोडं लवकर करायचं आहे, खूप वेळ नाही लावायचं आहे। हे खूप असं घट्ट झालेलं आहे, यामध्ये थोडं दूध टाकायचं आहे 2-3 चम्मच, साधारण आपल्याला अर्धा पाऊण कप दूध लागलेलं आहे। असं लिक्विड थोडंसं पातळसर पाहिजे, एकदम घट्ट नाही पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये इसेन्स टाकायचं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर काजू बदामचे काप पण टाकायचे, थोडे काजू बदामचे काप टाकते मी, असे क्रश केलेले आहे। आणि इसेन्स टाकायचं आहे, इसेन्स 4 ते 5 चम्मच थेंब टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। असे आपलं लिक्विड तयार झालेलं आहे, आता हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। असं हे लिक्विड या साच्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे, असं हे यामध्ये भरून घ्यायचं आहे। असे मी सगळे साचे भरून घेणार आहे आणि असं झाकण लावण्याचं थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे, याच्यामधली एअर निघून जाते आणि नंतर याचं झाकण लावून द्यायचं आहे। हे बघा, हे असे 3 हे आपले प्लास्टिकचे आहे साचे आणि बाकीचे यूज अँड थ्रोचे ग्लासेस आहे, यामध्ये असं स्टिकमध्ये होल करून टाकून दिलेले आहे। आणि आता हे 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे आहे। पॉलिथिन लावलेला आहे आणि हे रबरने असं पॅक करून घेतलेलं आहे, तुम्ही ॲल्युमिनियमचे फॉईल लावले तरी चालते, प्लास्टिक हे बिलकुल साधे आहे, आपले जनरल आहे, बिलकुल नेहमी कशाच्याही पॅकिंगला येतात ते। आणि आता हे सेट करायला ठेवून द्यायचं आहे 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये। 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये आपण या कुल्फीला सेट करायला ठेवलं होतं, आता हे आपण काढून बघू। नॉर्मल असं पाणी घ्यायचं, त्यामध्ये असं कुल्फी थोडा 2 सेकंद अशी ठेवायची आणि मग हाताने अशी रोल करून नंतर मग काढून घ्यायची।
असं कट करून घ्यायचं आहे साईडनी आणि आता काढून घ्यायचं आहे. अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. अशी आपली कुल्फी तयार झाली आहे. याच्यावर काजू बदामचे काप टाकायचे आहे थोडे थोडे. अशा आपल्या कुल्फ्या तयार झालेल्या आहेत आणि यावर असं काजू बदामचे क्रश केलेले असे बारीक अशी रवेदार असे पीस टाकून द्यायचं आहे. अशी ही कुल्फी आपली तयार झाली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.